विकास आघाडीत मंत्रिपद आणि विस्तार खातेवाटपाची डोकेदुखी संपत नसताना विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते पद हे शिवसंग्रामला द्यावं अशी मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केलेली आहे. मी स्वतः सिनियर असून मला विरोधी पक्षनेते पद द्यावं अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. 5 वर्ष भाजपनं आमच्यावरती अन्याय केला असला तरीही आज आम्ही त्यांच्या सोबतच आहोत आणि भविष्यातही राहू असंही मेटे यांनी स्पष्ट केलेलं आहे. आपल्या सोबत स्वतः विनायक मेटे सर आहेत. सर काय सांगाल, विधानसभेच्या आधी देखील तुम्ही अशाच पद्धतीची एक बैठक घेतलेली होती, रणनीती ठरवली होती, मात्र तुम्ही भाजप सोबत गेलेला होता, आताची काय परिस्थिती आहे? पूर्वी इथं बैठक घेऊन रणनीती ठरवलेली होती, तेव्हा ठरवत असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सोबतच जाणार हेच ठरवलं होतं. आणि आता आमचा एक आमदार आहे, कमीत कमी 5 आमदार तरी आम्ही निवडून आणू अशा पद्धतीचीच रणनीती ठरवली होती. विधान परिषदेमध्ये जेव्हा आता निवडणुका झाल्या तेव्हा विधानसभेमध्ये खाली देवेंद्रजी फडणवीस हे विरोधी पक्षनेते झालेत, म्हणून वरती विधान परिषदेवर सुद्धा विरोधी पक्षनेत्याची निवड होणं बाकी आहे. त्या ठिकाणी शिवसंग्रामचे मी विनायक मेटे त्या विधान परिषदेचे जे विरोधामधले सदस्य आहेत भारतीय जनता पक्षाच्या सोबत, त्यामध्ये सगळ्यात सिनियर आणि ज्येष्ठ आणि अनुभवी मी आहे. म्हणून शिवसंग्रामची मागणी आज करण्यात आली शिवसंग्रामच्या वतीनं की विरोधी पक्षनेतेपद हे शिवसंग्रामला मिळावं, आणि त्याकरता लवकरच देवेंद्रजीजी आणि प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सामोल, धर्माधिकारी, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.